नरेश भस्के यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे, आपण थेट जाऊया तिकडे। नोटरीकडे ही सगळी शपथपत्र नोटराइज केली जात होती, त्याची चौकशी करावी, त्याला तात्काळ पकडावे। आणि आम्ही या ठिकाणी आरोप करतोय की 10 करोड़ रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट त्या नोटरीला त्या ठिकाणी दिलं होतं आणि अशी बोगस शपथपत्र त्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहेत। निवडणूक आयोगाला जी शपथपत्र द्यायचे की आमचा नेतृत्वाला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा आहे अशी शपथपत्र निवडणूक आयोगाकडे जमा केलेली आहेत, ती सुद्धा बोगस आहेत असा आमचा या ठिकाणी आरोप आहे। कारण त्या ठिकाणी तशाच पद्धतीची शपथपत्र पकडली गेलेली आहेत। आज आणि काल महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी छापे सुद्धा टाकलेले आहेत, तसेच छापे प्रत्येक जिल्ह्यात टाकावे आणि ती जी काही शपथपत्र जी बनवलेली आहेत त्याची सखोल चौकशी करावी। निवडणूक आयोगाने सुद्धा ती शपथपत्रांची खातरजमा करावी, कारण ती सर्व बोगस शपथपत्रे आहेत, कारण त्यांच्याकडे माणसंच राहिलेले नाही आहेत। आणि जो कोणी जो प्रमुख सूत्रधार आहे, जो नोटराईज तुम्ही जो नोटरीवाला जर तुम्ही पकडलात तर तुम्हाला ज्यांनी हे काम दिलं होतं तो सूत्रधार मिळणार आहे। त्या सूत्रधारावरती तात्काळ कारवाई करावी, तात्काळ त्याच्यावर खटले दाखल करावेत आणि तात्काळ तुम्ही CBI मार्फत करा, गुन्हा अन्वेषण विभागाच्या मार्फत चौकशी करा, तात्काळ चौकशी करून मुख्य सूत्रधाराला या ठिकाणी पकडावे। कारण हा फार मोठा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे। लाखो शपथपत्र अशा पद्धतीने बनवलेली आहेत आणि जो नियम असतो नोटराईज करण्याचा शपथपत्र, त्यामध्ये ती व्यक्ती त्या नोटरीच्या समोर उभं राहावे लागते आणि त्यांनी त्या समक्ष सही करावी लागते। परंतु गठ्ठेच्या गठ्ठे त्या ठिकाणी नोटराईज केलेले आहेत। या बोगस शपथपत्राच्या मागे मुख्य ती शपथपत्र त्या ठिकाणी जी आढळून आलेली आहेत ती जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे त्यांना सपोर्ट करण्याची किंवा त्यांना आम्ही पाठिंबा देतोय अशा प्रकारची ती शपथपत्र आहेत। त्यामुळे आमचा आरोप आहे की ह्या लोकांनी ही बोगस शपथपत्र बनवलेली आहेत, त्यामुळे त्याची चौकशी करावी। जो सूत्रधार आहे ज्यांनी ही काम दिलेलं आहे त्या नोटरीवाल्याला, जो नोटरीवाला फरार आहे तात्काळ त्याला पकडावे। आणि जे जे यामध्ये या घोटाळ्यामध्ये जे जे समावेश ज्यांचा आहे त्यांच्यावरती कारवाई करावी, पोलिसांनी खटले दाखल करावे व जी जी शपथपत्र ज्यांची आहेत त्यांची पोलीस चौकशी करतायत, त्यांच्यावरती सुद्धा आता खटले दाखल होणार आहेत। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेलगी घोटाळा हा मोठा घोटाळा होता, त्याच्यानंतरचा शपथपत्रांचा मोठा घोटाळा आहे। आणि आमचा असा आरोप आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची शपथपत्रं बनवली गेलेली आहेत आणि त्यातली मॅक्झिमम शपथपत्र ही बोगस आहेत, अशी खोट्या पद्धतीने बनवली गेलेली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाच्या मागे हात आहे, सरकार आपलं आहे आणि अशा वेळेस कोणत्या नेत्याचं इन्व्हॉल्वमेंट आहे या सगळ्या प्रकारामध्ये आणि जिल्हावार हे काम कोणाकोणाला दिलेलं, कुठपर्यंत पोलिसांचा तपास पोहोचलाय तुम्हाला काय? माझं पोलीस आज मला सकाळी कोल्हापूर आणि अनेक 3 ते 4 जिल्ह्यामध्ये गेलेली आहेत। पोलिसांना माझं सांगणं आहे की फक्त 4च जिल्हे नाहीत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने काम झालेलं आहे, त्याची चौकशी त्या ठिकाणी आपण विशेष पथक नेमावं आणि त्याची चौकशी करावी। ज्या कुठल्या नेत्याचं इन्व्हॉल्वमेंट असेल, ज्यांची शपथपत्र आहेत, ती शपथपत्रामध्ये काही लोकांची नावं आहेत, ती त्यांची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला पाठिंबा देणारे शपथपत्र आहेत, त्यांच्या यामध्ये हात आहे का असं काही आरोप आहे? त्यांची जे शपथपत्र आहेत तर नक्कीच त्यांचाच हात असणार याच्यामध्ये, आणखी कोणाचा हात असणार? कारण आज त्या शिल्लक सेनेमध्ये कोणी राहिलेलं नाही आहे। मुंबईसारख्या ठिकाणी ही अशी शपथपत्र बनवण्याकरता खोट्या पद्धतीने बनवावी लागतात, हे पक्षाचं दुर्दैव आहे, मला एवढंच या ठिकाणी म्हणायचं आहे। सचिन नाईक यांनी सांगितलं होतं की 10 लाख शपथपत्र त्यांच्याकडून जमा करण्यात आलेली आहे आणि शिंदे सरकारकडून 7 लाख शपथपत्र देण्यात आलेली आहेत, तर या सगळ्या प्रकारामध्ये सचिन आहेत किंवा मग त्यांच्या सोबतच्या नेत्यांना किती इन्व्हॉल्वमेंट आहे? कारण ते स्वतःहून येऊन सांगत होते। ज्या ज्या लोकांनी या संदर्भात दावे केलेले आहेत, शपथपत्र 4682 पकडली गेलेली आहेत। कोल्हापूर, पुणे यासारख्या ठिकाणची शपथपत्र त्या ठिकाणी होती, गेला महिनाभर त्या ठिकाणी काम सुरू होतं। 10 करोड़ रुपये
दहा खोके मी म्हणेन जे इतरांना खोके म्हणतात ते दिले गेलेले आहेत अशी फार मोठी आरोप आहे त्या ठिकाणी माझा की 10 करोड रुपये दिलेले आहेत तर त्याची सुद्धा चौकशी त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे। पोलिसांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस असतील मुंबई पोलीस असतील त्यांनी या प्रकरणाचा छडा ताबडतोब लावणं गरजेचं आहे। अशाच पद्धतीने शपथ पत्र दिलेली आहेत ना, म्हणून तर आमचं म्हणणं आहे की याची चौकशी करावी, याचा योग्य तो तपास करावा, नोटरीयलला पकडावं त्या ठिकाणी, त्याच्याकडनं माहिती घ्यावी आणि मुख्य सूत्रधार यातला शोधावा। ज्या ज्या ठिकाणी शपथपत्र दिलेली आहेत त्यातली मॅक्झिमम शपथपत्र ही खोटी फसवून मतदार याद्या घेऊन बनवलेली आहेत। मतदार याद्या समोर ठेवून त्याच्या पुढच्या पानावरची सही मागच्या पानावरची सही यामध्ये सुद्धा फरक आहे, दोन सह्या लागतात, त्यासुद्धा तपासाव्या। त्या तात्काळ तुम्हाला त्या ठिकाणी ही खोटी फसवणूक केलेली शपथपत्र हे तुमच्या निदर्शनास येईल। बघा शिवसेना संपणार नाहीच आहे, शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आमची आहे, 50 पैकी 40 आमदार आमच्या समवेत आहेत, 18 पैकी 12 खासदार आमच्या समवेत आहेत, जिल्हा प्रमुख नगरसेवक 2 नंबरला आले उमेदवार, त्यामुळे शिवसेना कधीच संपणार नाही। शिवसेना हा विचार आहे, शिवसेना ही घराणेशाही नाही आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे शिवसेना म्हणजे, शिवसेना म्हणजे विचार आहे, शिवसेना म्हणजे तत्व आहे, शिवसेना म्हणजे कडवट हिंदुत्ववादी विचारसरणीचा जो शिवसैनिक आहे ती म्हणजे शिवसेना आहे। माझा आरोप आहे महाराष्ट्र ठाणेच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने काम झालेलं आहे, सगळ्या जिल्ह्यांमध्ये याची चौकशी होणं गरजेचं आहे। 56 वर्ष ते काय म्हणतात त्याच्यावरती मी प्रतिक्रिया देणार नाही। शपथपत्र जी आज खोटी द्यावी लागतात मुंबईसारख्या ठिकाणी पक्षाचं दुर्दैव आहे, संघटनेचं दुर्दैव आहे, एवढंच मला या ठिकाणी म्हणावं लागेल। आगे आगे देखो होता है क्या, शिल्लक सेनेमध्ये किती लोक शिल्लक राहत आहेत हे तुम्हाला कळणार आहे, आगे आगे देखो होता है क्या। महानगरपालिकेच्या जो राजीनामा देण्यात आलेला आहे तो राजीनामा स्वीकारत नाही असा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला। राजीनाम्याचं पत्र काय दिलं होतं काय नाही मला काही त्याची कल्पना नाही आहे, तुम्ही थोड्या तासात दिवसामध्ये 2 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी बाहेर येतील, नक्की राजीनामा काय दिला होता राजीनाम्यात काय लिहिलं होतं हे सगळं तुमच्या समोर येईल। मी याविषयी वक्तव्य करणं किंवा प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही, पक्षाचे मुख्य नेते या संदर्भात बोलतील। सर बरा झालेल्या सभेमध्ये शिवसेनेकडून सभा घेतल्या तिकडे ठाण्यामध्ये तरी शिंदे गटावरती मोठ्या प्रमाणात आहे ते आरोप करण्यात आलेले आहेत, प्रवक्ते आलेले होते पुनरीक्षे दाखले। आपण जर तुम्हाला माहिती असेल केंद्रीय मंत्री नारायण राणेसाहेब यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, तात गुन्हा दाखल झाला, त्यांना जेवणाच्या ताट्यावर बसवलेलं पोलिसांनी उचललं, तर मुख्यमंत्र्यांविषयी चुकीचे शब्द वापरले, चुकीच्या ते बोलते ब्रेकिंग न्यूज आताची आपण पाहतो। ऋतुजा लटके यांचा राजीनामा फेटाळला गेल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। ऋतुजा लटके यांनी आपला राजीनामा मंजूर केला जावा या मागणीसाठी पालिका आयुक्त चहल यांची भेट घेतली होती, मात्र आता जी माहिती समोर येते त्यानुसार लटके यांचा राजीनामा फेटाळून लावल्याची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो सध्या। आताच्या घडीची सर्वात महत्वाची मोठी घडामोड, ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिका आयुक्तांनी फेटाळून लावल्याचं समोर येत आहे।
उत्तर ते देत आहेत, काही न बोलता ते गप्प राहत आहेत, असं आहे। ऋतुजा लटके यांचा राजीनामा फेटाळून लावण्यात आल्याचं समजतं आहे। आताच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। ऋतुजा लटके यांनी आपला राजीनामा मंजूर व्हावा यासाठी पालिका मुख्यालयात धाव घेतलेली होती। पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची भेटही त्यांनी घेतली। या ठिकाणी अवमान केला जातोय, प्रशासन जाणीवपूर्वक ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करत नाहीये असा आमचा ठाम आरोप आहे। दबाव आहे निश्चितच, आणि महाराष्ट्रातील जनतेला किंबहुना देशातील जनतेला माहित आहे की नेमका दबाव कोण टाकत आहे, आणि अशा पद्धतीचा दबाव टाकून प्रत्येक गोष्ट या महाराष्ट्रामध्ये घडतंय आहे, परंतु राजीनामा मंजूर नाहीये ते तर सांगतोय मी। तांत्रिक अडचणीच्या संदर्भामध्ये निश्चित स्वरूपामध्ये कायदे तज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल, परंतु प्रशासनाने राजीनामा न मंजूर न करणं ही मुजोरगिरी झाली प्रशासनाची, आणि मी त्याचा निषेध करतोय। शेवटचा दिवस अर्ज भरणार की नाही, अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार की नाही? हो निश्चित निश्चित उमेदवारी अर्ज दाखल करणार, आम्हाला पूर्ण खात्री आहे की बोलू दे बोलणं बोलू दे आम्हाला पूर्ण खात्री आहे। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी उमेदवार म्हणून जाहीर केलेला ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, आणि आम्हाला न्याय मिळेल, न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशा प्रकारची आम्हाला काय मंजूर केला नसेल तर मग उमेदवारी अर्ज दाखल त्या संदर्भामध्ये आम्ही कायदे तज्ञांचा सल्ला घेतो आहोत, आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ। कोर्ट वकिलाची नोटीस दिलेली आहे, आणि कोर्टामध्ये सुद्धा निश्चित स्वरूपात आम्ही जाणार आहोत, आणि कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळेल याची पूर्ण खात्री आहे। हिंदी में बोल दीजिए, सर हिंदी में बोल दीजिए, किस तरह से रेजिग्नेशन देने के लिए आप गए थे, पूरी बात बताइए, हिंदी में बताइए। ऋतुजा लटके मैडम महानगर पालिका की कर्मचारी थी, उन्होंने खुद का रेजिग्नेशन दिया, लेकिन प्रशासन ने उनका रेजिग्नेशन मंजूर किया नहीं है। उसके लिए प्रशासन के सामान्य प्रशासन जो जीएडी के प्रमुख है उनको मिलने के लिए आए थे, उनको पूछा हम लोगों ने उनका राजीनामा मंजूर क्यों नहीं किया, उसके बारे में वो कुछ बोलते नहीं। हम लोगों ने और उनको पूछा राजीनामा मंजूर नहीं करे तो हम लोग को लिख के दे दो राजीनामा मंजूर क्यों नहीं कर रहे, वो भी कुछ नहीं बोल रहे। इसका मतलब उनके ऊपर दबाव है, प्रेशर है, और आपको पता है किसका प्रेशर है। तो जो सर दो दिन के लिए प्रतिसाद दिला नाही, सर दो दिन के लिए काही प्रतिसाद दिला नाही तुमच्या विनंतीला? अरे आयुक्तांनी कायदा पाळायचा असतो, आयुक्तांनी नियमाप्रमाणे काम करायचं असतं। आयुक्त जर एखादा गट आणि त्या गटाचा प्रमुख गद्दार गट जर दबाव आणत असेल, आणि गद्दार गटाच्या दबावाला बळी पडून जर आयुक्त वागत असतील तर लोकशाही टिकणार नाही, आणि म्हणून महाराष्ट्रातील जनतेने निर्णय घेतलेलाच आहे, ते सावध झालेले आहेत, एकंदरीत चित्र पाहत आहेत, आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला पूर्ण खात्री आहे आम्ही कायदे तज्ञांचा सल्ला घेऊन न्यायालयात जाऊ, न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल। नमस्कार। ऋतुजा लटके यांचा राजीनामा अजूनही मंजूर केलेला नसल्याचं विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलंय। त्यांचा राजीनामा फेटाळून लावलेला आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय। त्यामुळे आता ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीबाबतचा पेच अजूनही कायम असल्याचं समोर येत आहे। मात्र विश्वनाथ महाडेश्वर यांनी आम्ही बैठकीमध्ये काय झालं, बैठकीमध्ये काय
लटके राजीनामा फेटाळून लावण्यात आलेला आहे। साहेबांना त्यामुळे आता ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीबाबतचा पेच कायम असतानाच महाडेश्वर यांनी मात्र आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं म्हटलेलं आहे। पालिका प्रशासनावर दबाव असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। मात्र ऋतुजा लटके यांचा राजीनामा फेटाळला गेल्यानं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय। याबद्दल आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून नेमकी काय पावलं उचलली जातात हे देखील पाहावं लागणार आहे। याआधीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं कोर्टात जाण्याचा निर्णय जाहीर केलेला होता। याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। किशोरीताई पेडणेकर आहेत आपल्यासोबत सध्या फोनलाईनवरनं। किशोरीताई, ऋतुजा लटके यांचा राजीनामा फेटाळून लावला गेलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? हा सरळ सरळ दबाव तंत्र आहे। त्या ऋतुजा लटके यांचा नवरा गेल्यानंतर जर त्यांना वाटतंय की मला नोकरी नाही करायची, ते निवडणूक नंतर बघू, तर हे अडवणारे कोण? कारण त्यांच्यावर कुठली इन्क्वायरी नाही, त्यांचं कुठलाही काही प्रॉब्लेम नाही। आणि बीएमसी जर अशा पद्धतीने अडवणूक पक्षांच्या जे काही हे राजकारण घडलंय त्याला बळी पडत असेल तर यांचा मी निषेध करते। कारण अशी ही पद्धत कुठून अंमलात आणली? उद्या कुठलाही राज्यकर्ता बसेल आणि तुम्हाला असं दाबायला एकत्र, तुमची स्वायत्तता काय राहिली? स्वतःची स्वायत्तता इकबाल चहल तर तुम्हाला नाही झेपत तर सोडून जा महानगरपालिका। बर ठीक आहे, तुम्ही आमच्या महानगरपालिकेची ज्याची 150 वर्ष कंप्लीट झालेली महापालिका तिला अशा पद्धतीने ह्या सनदी अधिकाऱ्यांना किंवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अधिकार कोणी दिला? बर, काय लोकशाही किंवा काही संविधान का आहे की नाही? खरं आपण याबद्दलचे प्रश्न काय राहायचंय, तिचा अधिकार, तिची लोकशाही तुम्ही कशी काय काढून घेऊ शकता? बर किशोरीताई, खूप खूप धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। प्रशासन चालवायचं असतं, परंतु आयुक्त महोदय जाणीवपूर्वक शिंदे गटाच्या म्हणजेच गद्दार गटाच्या दबावाला बळी पडून आयुक्तांवरती दबाव आणून आयुक्त दबले जात आहेत आणि योग्य जो निर्णय घ्यायला पाहिजे तो घेतला जात नाही। आम्ही आता कायदेतज्ञांचा सल्ला घेऊ, शिवसेना कायदेतज्ञांचा सल्ला घेईल आणि त्या संदर्भात योग्य तो निर्णय आम्हाला न्यायालयात मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। उद्या 14 ऑक्टोबर आहे आणि अंधेरीपूर्व पोटनिवडणूक विधानसभेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। उद्या 13 तारीख आहे, परवा 14 तारीख, 14 तारीखला शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची। आम्हाला तोपर्यंत खात्री आहे की न्यायालयाकडनं आम्हाला दाद मिळेल। एक तांत्रिक अडचण आहे ती म्हणजे स्वतः महापालिकेचे कर्मचारी आहेत आणि कर्मचारी असताना किंवा त्यांचा राजीनामा मंजूर केला नसताना सुद्धा त्यांनी अर्ज भरणं हे कायदेशीररित्या गैर ठरू शकतं, त्यांचा अर्ज जो आहे तो बाद होऊ शकतो, तर ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? त्यासाठीच आम्ही कायदेतज्ञांचा सल्ला घेऊ आणि मग पुढचा निर्णय घेऊ। तुमच्या संदर्भात शिवसेना पक्षाकडून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, कारण आता जो नकार मिळाला आहे तो तुम्ही कळवला त्यांना? नाही, आदरणीय आमचे विभाग प्रमुख ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यांना आम्ही माहिती दिलेली आहे आणि ते स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळे या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊन या संदर्भातलं कामकाज कायदेतज्ञांशी बोलणं हे सगळं काम सुरू आहे। तुम्ही आता कोर्टात जाणार आहे या संदर्भात राजीनामा तात्काळ मंजूर करत नाही या संदर्भात? नाही, या संदर्भात आता पक्ष निर्णय घेईल। आता पुन्हा पाठपुरवठा करणार का आयुक्तांकडे? पाठपुरावा आता करावाच लागेल, तो केला जाईल। एक प्रश्न शेवटचा, जर का राजीनामा अर्ज जो आहे तो मंजूर केला गेला नाही तर प्लॅन बी तुमचा तयार आहे का, दुसरे उमेदवार तुमचे रेडी आहेत का? या संदर्भातला निर्णय आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरेच घेतील आणि त्या संदर्भात तो निर्णय त्यांनी घेतलेला असेल। धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्यावर आपण बघितले। माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केलं न्यूज 18 लोकमतशी बोलताना की आम्ही अर्ज जो आहे राजीनामा अर्ज मंजूर करण्यासाठी पाठपुरवठा करू, त्यासाठी कायदेशीर सल्ला घेऊ आणि या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा करू, एकूण काय निर्णय होतो पाहावं लागेल। शेवटचे 2 दिवस जे आहेत त्यात उरलेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी। बरोबर, आपण पाहिलं आताच विश्वनाथ महाडेश्वर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली येते या संदर्भात। आता कायदेतज्ञांशी चर्चा निश्चितपणे केली जाईल, पुढचं पाऊल नेमकं काय उचलायचं हे देखील तातडीनं आता ठरवलं जाईल।
असं महाडेश्वर यांनी म्हटलेलं आहे। मात्र ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीबाबतचा पेच अजूनही कायम असल्याचंच दिसतंय, कारण त्यांचा जो राजीनामा आहे तो पालिका प्रशासनाकडून फेटाळण्यात आल्याचं समोर येत आहे। लटके यांचा राजीनामा फेटाळून लावल्यानंतर त्यांना आता विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपली उमेदवारी कायम ठेवता येईल का, उमेदवारी अर्ज त्यांना भरता येऊ शकेल का, आणि जर ऋतुजा लटके यांना काही तांत्रिक बाबींमुळे ही निवडणूक लढवता आली नाही तर मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा वेगळा कोणीतरी उमेदवार असेल का, तो नेमका कोण असेल याबद्दलचे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झालेले आहेत। संजय राऊत यांनी आपल्या आईला एक भावनिक पत्र लिहिलेलं आहे, पक्ष वाचवण्यासाठी लढावंच लागेल असा उल्लेख त्यांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रामध्ये केलेला आहे। तुझ्याप्रमाणेच शिवसेना सुद्धा माझी आई आहे असं राऊत यांनी या पत्रात म्हटलंय, आणि आपल्या आईशी बेईमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जातोय, मात्र या छळातून नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील असं संजय राऊत यांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात उल्लेख करत लिहिलेला आहे। राऊत यांच्या या पत्रामध्ये नेमकं काय पाहूया। मला घेऊन जाताना तुम्हाला मिठी मारलीस, तुला हुंदका फुटला, लवकर परत ये म्हणालीस, आत्मा सहज कोणाला मारता येणार नाही, अन्यायाच्या विरोधात मी लढा देत आहे आणि म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावं लागलं, हा कणखरपणा आणि कठोरपणा तुझ्याकडूनच घेतला, शिवसेना वाचवा असं सांगणारी तूच होतीस, शिवसेना टिकवायची म्हणजे लढावंच लागेल, राज्याच्या शत्रूंपुढे झुकता येत नाही, दबाव आणि धमक्यांना भीक घातली नाही असा आशय राऊतांनी हे जे भावनिक पत्र आपल्या आईला लिहिलेलं आहे त्याचा आहे। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी, मुंबईतल्या खासगी कबड्डी सामन्यांमधल्या कॉमेंट्रीवरून म्हणजेच समालोचनावरून आता एक मोठा वाद निर्माण झालाय। या सामन्यांमधली कॉमेंट्री म्हणजेच समालोचन मराठीत व्हावं अशी मागणी मनसेनं केलेली होती, मराठीतून हे समालोचन न केलं गेल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी दिलेला होता। त्यांच्या या इशाऱ्यानंतर आता अमेय खोपकर, शालिनी ठाकरे आणि शशांक नागवेकर यांना नोटीस बजावली गेली आहे। प्रतिबंधात्मक कारवाईची ही नोटीस या तीन नेत्यांना बजावण्यात आलेली आहे। आणि आता बातमी पोलिसांच्या अजब कामगिरीची, आतापर्यंत गुन्हेगाराला पकडणं, गुन्ह्याची उकल केली म्हणून पोलिसांना पुरस्कार आणि पारितोषिकं देणं आपण पाहिलेलं आहे। पुण्यातही असेच पुरस्कार देण्यात आलेत, पण हे पुरस्कार देताना पुणे पोलिसांचा अजब कारभारही समोर आलाय। परिमंडळ 3 आयुक्त पौर्णिमा गायकवाड यांना वेळेत पोलीस आयुक्तालयात बैठकीसाठी नेलं म्हणून 4 पोलीस शिपायांना प्रत्येकी 21,000 रुपयांचं बक्षीस दिलं गेलंय, तर दुसरीकडे गुन्हे शाखेचे उपायुक्त राजकुमार घाडगे यांनी गुन्हेगारीला आळा घालणाऱ्या पोलिसांना केवळ 50 रुपये ते 250 रुपयांपर्यंतचं बक्षीस दिलंय। म्हणजेच पोलिसांचं खरं कर्तव्य बजावण्याची चांगली कामगिरी करण्यापेक्षा उपायुक्तांना वेळेत बैठकीला पोहोचवल्यामुळं पोलिसांमधील गुणवत्ता आणि कामगिरी श्रेष्ठ ठरते हे स्पष्ट झालं। जीवाची बाजी लावून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिसांच्या कामाची अशा प्रकारे दखल घेतली जाणार असेल तर गुन्हेगारांना पकडण्यापेक्षा अधिकाऱ्यांना कार्यालयात पोहोचवण्यातच पोलीस धन्यता मानतील यात शंका नाही। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत, ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र मंजुरीचा निर्णय घ्यायला 30 दिवस लागतात असं पालिका प्रशासनानं सांगितल्याची माहिती मिळतीये। राजीनाम्यासाठी 3 ऑक्टोबरला ऋतुजा लटके यांनी अर्ज केलेला होता, मात्र मंजुरीचा निर्णय घ्यायला 30 दिवस लागतात अशी प्रतिक्रिया इकबाल सिंग चहल यांनी दिल्याचं समोर येत आहे। त्यामुळे लटके यांच्या उमेदवारीबाबतचा पेच कायम आहे,
राजीनामा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असून राजीनामा मंजुरीचा निर्णय घ्यायला 30 दिवस लागतात असं पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी म्हटलेलं आहे असं समजतंय। ऋतुजा लटके यांनी राजीनाम्यासाठी 3 ऑक्टोबरला अर्ज केलेला होता, त्यामुळे 3 ऑक्टोबरनंतर राजीनामा मंजुरीचा निर्णय घ्यायला आणखी 30 दिवस लागतील असं चहल यांनी सांगितल्याची माहिती मिळते। सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुस्मिता, काय नेमकी माहिती? खरं तर रमेश लटके यांच्या निधनानंतरच पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या पत्नीचा पर्याय हा समोर होता, परंतु केवळ 10 दिवसांपूर्वीच रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांनी पत्रव्यवहार केला होता राजीनाम्यासंदर्भातला, आणि हा राजीनामा 1 महिना उलटल्यानंतरच मंजूर होऊ शकतो। तशी तांत्रिक अडचण आता निर्माण झालेली आहे, 1 महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करणं ऋतुजा रमेश लटके यांना बंधनकारक असणार आहे, आणि त्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता नेमका उमेदवार कोण असेल। ज्या पद्धतीची भूमिका अनिल परब आणि विश्वनाथ माडेश्वर यांनी मांडलेली आहे, तर कुठेतरी दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे, जाणीवपूर्वक प्रशासनाकडनं हा राजीनामा रोखून ठेवण्यात येतोय, आणि लवकर राजीनामा मंजूर झाला नाही तर न्यायालयामध्ये जाऊन दाद मागण्याची सुद्धा भूमिका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने घेतलेली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ही स्पर्धा अटीतटीची होणार आहे आणि उद्याचा अंतिम दिवस आहे निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा। बरोबर, पण मग सुस्मिता, जी कायदेशीर पर्यायांची चाचपणी आहे ती आता करायला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं सुरुवात केली आहे का? कारण महाडेश्वर आणि अनिल परब या दोघांनी सुद्धा कायदेशीर पर्यायांच्या बाबतीतली प्रतिक्रिया दिलेली होती। सुस्मिता, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? नक्कीच, या संपूर्ण प्रकरणावरती शिवसेनेच्या युवा सेलनं काम करायला सुरुवात केलेली आहे, त्यांच्याकडनं लवकरच कोर्टामध्ये दाद मागितली जाणार आहे, त्यासाठीचा कायदेशीर लढा आता सुरू होणार आहे। प्रत्येक मुद्दा हा जाणीवपूर्वक रोखला जातो आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ असणाऱ्या ऋतुजा रमेश लटके यांच्या उमेदवारी अर्जावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं कुठेतरी प्रशासनावरती दबाव तंत्र वापरलं जात आहे का याबाबत सुद्धा विरोधकांकडनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडनं आवाज उठवला जातोय। परंतु दरम्यानच्या काळामध्ये एक गोष्ट बघणं महत्वाचं आहे, जर 1 ते 2 दिवसांमध्ये निर्णय झाला नाही तर पर्यायी उमेदवार कोण असेल? बरोबर, आणि या पर्यायी उमेदवाराला शिवसैनिक आपलंच करतील का? बरोबर, सुस्मिता धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। पुढची बातमी बघूया। नाशिक मधल्या अपघाताच्या घटनेनंतर नागपूर शहरातील 35 खासगी बसेसवर राज्य परिवहन विभागानं कारवाई केली आहे। यावेळेला अनेक खासगी बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचं आढळून आलेलं आहे, त्यावर परिवहन विभागानं दंडात्मक कारवाई केली आहे। त्याचबरोबर राज्य परिवहन विभागाच्या बसेसची तपासणी केली जाणार आहे। 15 ऑक्टोबरपर्यंत ही खासगी वाहनांची तपासणी मोहीम राबवली जाणार आहे। दरम्यान नागपूर शहर परिवहन विभागाच्या शोध मोहिमेत धक्कादायक वास्तव समोर आलंय। खासगी बसमध्ये आपत्कालीन खिडकीत कुरिअर पार्सल कोंबून आपत्कालीन खिडकी पूर्णतः बंद करण्यात आलेली होती। दुर्दैवानं जर का अपघात झाला किंवा काही दुर्घटना घडली तर प्रवाशांनी बाहेर पडायचं तरी कसं हा प्रश्न प्रवाशांपुढे असल्याचं दिसलं। त्यामुळे नाशिकच्या घटनेनंतर अजूनही खासगी बस मालकांनी आपल्या वागण्यात बदल केलेला नसल्याचंच दिसतंय। नागपूरच्या परिवहन विभागाच्या या सगळ्या रियालिटी चेकचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। नाशिकच्या घटनेनंतर राज्य परिवहन विभागाकडनं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ड्राईव्ह घेतला जात आहे आणि खाजगी बसेसची तपासणी केली जात आहे। जर का आपण बघितलं तर सध्या नागपूर शहर परिवहन विभागाच्या वतीने हा ड्राईव्ह सुरू आहे आणि धक्कादायक वास्तव यामध्ये जे पुढे आलेलं आहे ते हे की आपण बघू शकतो की इथे जे आपत्कालीन दार आहे त्या आपत्कालीन दाराच्या ठिकाणी कशाप्रकारे इथे लगेच म्हणा किंवा इतर जे पार्सलचं साहित्य ठेवण्यात आलेलं आहे। जर का या बसला अपघात झाला, दुर्दैवाने जर का आग लागली, तर मग आतमधले जे प्रवासी असतील त्यांनी बाहेर कुठनं निघायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे जेव्हा रियालिटी चेक केला तेव्हा हे धक्कादायक वास्तव पुढे आलेलं आहे की अशा प्रकारे खाजगी बसेस आपत्कालीन दाराच्या ठिकाणी देखील इतर साहित्य ठेवतात किंवा ज्या कुरिअरसाठी किंवा इतर जे काही मटेरियल वाहनामध्ये ठेवलं जातं त्या दारामध्ये ते कोंबतं। त्यामुळे
अनेक प्रवाशांचा जीव धोक्यामध्ये आहे। परिवहन विभागाचे अधिकारी आहे, मागच्या 3 दिवसात ज्या वाहनांची तपासणी केली त्यामध्ये असं कुठलंच एक आढळलेलं नाही। हा प्रकार ही पहिली बस आहे ज्याच्यामध्ये यांनी इमर्जन्सीमध्ये हे असं बर्थ लावलेलं आहे आणि पार्सल ठेवलेलं आहे। तर ह्याच्यावर निश्चितच आम्ही मोटर वाहन कायद्यानुसार वाहनाला अटकवून ठेवू। ह्याचे जे फाइंडिंग्स आहेत ते रेक्टिफिकेशन होईस्तोवर गाडी सोडणार नाही आम्ही। आणि तिसरी याच्या मालकाकडनं बॉन्ड लिहून घेऊ, तरच या वाहनाचं आम्ही परमिट आणि हे सगळं इश्यू करू। अदरवाइज ही गाडी धंदा करू शकणार नाही, त्याच्यावर आम्ही बंदी घालू। मला एक सांगा की जे फिटनेस टेस्ट होते किंवा आपण असा ड्राइव्ह करताय कोणकोणत्या गोष्टी तपासणी करतात आणि ती वाहतूक करण्यासाठी कधी पात्र असते, कोणकोणत्या गोष्टी तिच्याकडे असायला पाहिजे? मेनली ह्याच्यामध्ये फायर एक्सटिंग्युशर आवश्यक आहे, दुसरं इमर्जन्सी विंडोज, त्यातनं पब्लिक बाहेर निघू शकली पाहिजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये, आणि लगेज रूममध्ये कुठल्याही धोकादायक वस्तूचं नेआण होत नाही याची आम्ही खातरजमा करतो। आणि त्यानंतरच त्याला रस्त्यावर धावण्याची परवानगी असते, त्याचं फिटनेस ओके असलं पाहिजे, वाहन तांत्रिकदृष्ट्या पूर्णतः फिट असलं पाहिजे, तरच त्याला आम्ही परमिट इश्यू करतो। फायर इक्विपमेंट आढळलं तुम्हाला? एक सिलेंडर आहे त्यामध्ये फायर एक्सटिंग्युशर, दोन पाहिजे ह्यामध्ये, त्यांनी एकच ठेवलेला आहे, निश्चितच त्याच्यावर आम्ही त्याला चालान कारवाई करू। तर या संपूर्ण वाहनावर तर कारवाई होईलच, पण परत एकदा संपूर्ण राज्यामध्ये खाजगी बसेस संदर्भात एक प्रश्न उपस्थित होतो आणि त्यांची संपूर्ण वाहनांची तपासणी करावी अशीच मागणी आता पुढे येत आहे। वेळचंदी प्रशांत मोहितेसह तुषार कोवळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। एखादी व्यक्ती परदेशी गेली तरी गाव मात्र त्या व्यक्तीचं सुटत नसतं, गावासोबतची नाळ घट्ट असते। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असंच चित्र पाहायला मिळालं। सरपंच पदासाठी थेट सविता यादव यांनी लंडनहून उंड्री गाव गाठलं। पतीसोबत लंडनमध्ये गेलेल्या सविता यांनी गावात असताना ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती। सविता या परदेशी रमलेल्या होत्या, मात्र गावकऱ्यांनी त्यांना सरपंच पदाचा मान देण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांनी लंडनहून आपलं गाव गाठलं। गावची परिस्थिती पाहून गावचा विकास करण्याच्या दृष्टीने माझ्या कुटुंबाने ग्रामपंचायत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला व सर्वांच्या आशीर्वादाने मी निवडूनही आले। लंडनमध्ये जशी शिक्षणाची, आरोग्याची, समाजाची प्रगती झाली आहे तशा प्रकारची सुधारणा माझ्या गावात व्हावी ही माझे व माझ्या मिस्टरांची ध्येय होते। औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर आणि खुलताबाद तालुक्याच्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या पगारातनं घर भाडे कपात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे शिक्षक संघटना संतापलेल्या आहेत। गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक गावात राहत नाहीत मात्र पगार घेतात असा आरोप करत पगार कपातीची मागणी केली। शिक्षकांनी या मागणीच्या विरोधात आंदोलनही केली, मात्र जिल्हा परिषद प्रशासनानं 2 तालुक्यातल्या 1500 शिक्षकांच्या घरभाडे भत्ता कपातीला या महिन्यापासून सुरुवात केली आहे, त्यामुळे या कपातीवर शिक्षक संघटना आता नेमकी काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। ऐन सणासुदीच्या काळात घर भाडे कपात होणं शिक्षकांना अन्यायकारक वाटतंय। राज्यात कुठेही कपात नसताना आमदार प्रशांत बंब यांच्याच मतदारसंघात ही कारवाई का असा सवाल शिक्षक विचारताय। औरंगाबादमध्ये एक मोठा डिग्री घोटाळा समोर आलेला आहे। अफगाणिस्तानची विद्यार्थिनी काकर फातेमा ही औरंगाबादच्या मौलाना आझाद महाविद्यालयात BSc कम्प्युटर सायन्स शिकायला आली। पहिल्या वर्षी ती नापास झाली, तरीही तिला दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला गेला। दुसऱ्या वर्षालाही ती नापास झाली, मात्र तरी देखील तिला तिसऱ्या वर्षासाठी प्रवेश दिला गेला। विशेष म्हणजे या प्रकरणी विद्यापीठाच्या समितीनं तिचं तिसऱ्या वर्षीचं ऍडमिशन रद्द करण्याचे आदेश मौलाना आझाद महाविद्यालयाला दिलेले होते, मात्र विद्यापीठाच्या आदेशालाही न जुमानता काकर फातेमा हिला तिसऱ्या वर्षी प्रवेश देण्यात आला। एवढंच नाही तर तिनं परीक्षाही दिली, ती पासही झाली आणि डिग्री घेऊन ती अफगाणिस्तानला देखील गेली। हा सगळा प्रकार संशयास्पद असून आता याबाबत कारवाई करण्याची मागणी केली जाते। मुझे जो मालूम पड़ा तो 100% ये बात है कि 25 लाख रुपए में उसकी डील हुई थी, जिसमें मदर फारूखी ने पूरी डील की है और उनके साथ यहाँ के भी लोग मिले हुए हैं, जो बार बार एप्लीकेशन देने के बाद भी, उनके निदर्शन में लाने के बाद भी उन्होंने जो है तो उसको डिग्री दी है, और अभी ठहराव पास करके BOA की मीटिंग में उसकी डिग्री कैंसिल का ठहराव पास की, मगर आज तक जो है तो ठहराव पास होने के बाद भी उसकी डिग्री कैंसिल नहीं की गई। ठहराव रद्द करण्याचा विषय घेतला आहे यांनी, पण या प्रकरणामध्ये जे लोक दोषी आहेत, ज्यांनी अपात्र विद्यार्थिनीलाही विद्यापीठाने कळवून सुद्धा की ती विद्यार्थिनी अपात्र आहे, तिला परीक्षेला बसवलं कोणी, तिचा परीक्षा फॉर्म कोणी स्वीकारला,
तिला गुणपत्री तिला प्रश्नपत्रिका कुणी दिल्या तिला उत्तरपत्रिका कुणी दिल्या आणि हे सगळं प्रकरण असताना सुद्धाही विद्यापीठातले प्रशासनातल्या एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा आशीर्वाद असल्याशिवाय अशी हे प्रकरण घडू शकत नाहीत। यानंतर जी बातमी पुण्यातली आहे, पुण्यातल्या परिवहन विभागाच्या स्वारगेट आणि शिवाजीनगर डेपोमधील शेकडो एसटी बसेस अचानक बंद ठेवण्याची वेळ आली आहे। एसटी महामंडळ सारख्या रिटेल इंधन खरेदीदारांची सबसिडी केंद्र सरकारनं बंद केल्यानं एसटी महामंडळाला सध्या बाहेरच्या पेट्रोल पंपांवरनं डिझेल खरेदी करावं लागतंय। परिणामी आगाराचं उत्पन्न कमी होऊन प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय। डिझेल उपलब्धच नसल्यानं लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करण्यात आल्यानं परिवहन विभागाचं लाखोंचं नुकसान होत आहे। ही पंपांची बिलं वेळेत अदाही केली जातात पण कधी कधी त्या पंपांवरचं डिझेल संपून जातं आणि त्यातून एसटी महामंडळाच्या गाड्यांना ही डिझेलची समस्या जाणवते असा खुलासा स्वारगेट एसटी डेपोच्या मॅनेजर शिवकन्या थोरात यांनी केलेला आहे। बाहेरून डिझेल घेण्याचं कारण एकच आहे, ठोक बाजारभाव आणि आपल्याला दिलेला बाजारभाव याच्यामध्ये जी तफावत आहे, त्यामुळं मग आपण बाहेरून डिझेल घेतोय सध्या। आणि आज जी काही तिथं पंपावर गर्दी किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या माध्यमांशी संवाद साधतायत, आपण थेट जाऊया तिकडे। असं आहे की कोणाच्याही राजीनाम्याच्या संदर्भात काही ना काही नियम असतात, त्या नियमामध्ये तो स्वीकारायचा असतो। महापालिकेचे जे काही नियम आहेत त्याबद्दल महापालिका स्वायत्त आहे, त्यामुळे महानगरपालिका त्या संदर्भातला निर्णय घेईल, त्या संदर्भात मी काही सांगू शकत नाही। मला असं वाटतं नियम सगळ्यांकरता सारखे आहेत, कुठलाही दबाव सरकारच्या वतीनं आणण्याचं कारण नाही, कोणाला कोणाकडनं लढायचं आहे याचं बंधन नाही, आमचा कोणावरही दबाव नाही। आम्ही जी बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आहोत। कोणाचा उमेदवार लढेल या संदर्भात आमची बैठक आहे, त्या बैठकीत मी आणि शिंदे साहेब आम्ही दोघं मिळून ते ठरवणार आहोत, त्यामुळे आम्ही कोणाला थांबवण्याचं कारण नाही आहे। देखिए किसी भी महानगर पालिका के इस्तीफे के बारे में उनके अपने नियम होते हैं, उनको उसकी पूरी स्वायत्तता है, सरकार उसमें कोई हस्तक्षेप नहीं करती, इसलिए हमारे हस्तक्षेप का कोई सवाल नहीं है। जो बाळा साहब की शिवसेना है और भारतीय जनता पार्टी है, ये दोनों मिलाकर ये चुनाव लड़ने वाले हैं। इसमें किसका उम्मीदवार लड़ेगा ये हम साथ में मिलकर तय करेंगे, उसके बाद उसकी घोषणा हम करेंगे, और सामने वालों को कौन उम्मीदवार लड़ाना है ये उनका खुद का मसला है, उसमें हम नहीं पढ़ने वाले। सगळं बरोबर योग्य होईल सर। कॉमन सिव्हिल कोडचा जिक्र किया था आपने एक निजी कार्यक्रम में, आपको क्या लगता है जनसंख्या के लिए जरूरी है, जनसंख्या नियंत्रण के लिए कॉमन सिव्हिल कोड लाना जरूरी है, आपकी क्या विचार है? मैंने इसके बारे में मेरा अपना मत कल ही व्यक्त किया और मैंने स्पष्ट रूप से कहा ये मेरा अपना मत है, वो मैंने व्यक्त किया है, उससे ज्यादा मुझे कुछ कहना नहीं। ऐसा है कि ढाल तलवार ये तो मराठों का चिन्ह है, छत्रपति शिवाजी महाराज का चिन्ह है, छत्रपति शिवाजी महाराज के चिन्ह को गद्दारों का कहना, इससे बड़ी गद्दारी क्या हो सकती है? ऐसा है कि ढाल तलवार हे मराठमोळ चिन्ह आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं प्रतीक असलेली ही ढाल आणि तलवार आहे, याला गद्दार म्हणणं यापेक्षा मोठी गद्दारीच असू शकत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे। राज्य सरकारकडून महानगरपालिका प्रशासनावर कोणताही दबाव आणण्याचं काहीच कारण नाही आणि त्यामुळे आमचा कुणावरही दबाव नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे।
या सोबतच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्रितरित्या ही निवडणूक लढतील आणि उमेदवार लवकरच ठरवण्यात येईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन या संदर्भातला उमेदवार ठरवणार आम्ही असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। ऑक्टोबर रोजी 36वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा याचं आयोजन गुजरातमध्ये झालेलं होतं आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा नंबर एक आलेला आहे। 1915 मध्ये ज्यावेळेला ही स्पर्धा झाली त्यावेळेला आपला नंबर चौथा होता। तो आज समारोप होत असताना सर्वात जास्त गोल्ड मेडल म्हणजे 40 गोल्ड मेडल हे महाराष्ट्राला। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया। आसाम राज्यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलन होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत। गेरुकामुख परिसरात लोअर सुबानसिनेरी हायड्रो प्रोजेक्टचं काम सुरू आहे आणि या भागामध्ये अचानक भूस्खलन झाल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। आसाममध्ये राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळण्याच्या घटना गेले काही दिवस सतत घडत आहेत, त्यामुळे स्थानिक प्रशासन अधिकच सतर्क झालेलं आहे। आणि यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।